आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत समाजसेवा करणारे आदर्श शिक्षक आणि पत्रकारांचा झाला सत्कार. खऱ्या अर्थाने पत्रकार आणि शिक्षक हे सुसंस्कृत समाज घडवण्याचं काम करत असतात. त्यांचं महत्व समाजात मोलाचे आहे. त्यांचे महत्व जाणून कोगनोळी येथील मराठी मुला मुलींच्या शाळेत ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर नॅशनल युनियन जर्नालिस्ट महाराष्ट्र निप्पाणी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन शाळा सुधारणा समिती अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के डी मगर या होत्या. स्वागत व प्रास्ताविक मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक टी एम भोसले यांनी केलं. यावेळी सत्काराबद्दल अनिल पाटील व दगडू नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. यावेळी सीसीआरसी प्रमुख किरण वाघराळकर, जी के जोंघे, एस सी शेख, एस बी मुन्नेर, एस पी संगपाळ, एस बी कांबळे, आर के कांबळे, पी पी कुंभार, पी पी टोपणकर, शेख मॅडम, मोरे मॅडम, बी ए कागले, व्ही एस गायकवाड, वाय ए वाघे, एम एच वाळके आदींसह अन्य शिक्षक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.